नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत तेवीस सकाचे साथ आता गड़ा आज तेवीस नोव्हेंबर सकाळचे सात झालेत घडामोडी आजपासून नववी ते बारावीच्या वर्गांसह शाळा सुरू होत आहेत तयारी पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील तीनशे पन्नास शाळा आजपासून सुरू होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली शिक्षकांची कोविड चाचणी शाळा निर्जंतुकीकरण आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र अशा आवश्यक बाबी या शाळांनी पूर्ण केल्या आहेत जिल्ह्यात एकूण एक हजार दोनशे शाळा असून यापैकी ज्या शाळांमधील शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असेल संबंधित शाळेत मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षिकेतर असे तीन जण उपस्थित असतील अशा शाळा सुरू करण्यात येत आहेत पंधरा दिवसात जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितले आजपासून सुरू होणाऱ्या नववी ते बारावीच्या वर्गांना इंग्रजी गणित आणि विज्ञान हे तीन विषय शिकविण्यात येणार आहेत पन्नास टक्के उपस्थिती दोन विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर यासह अन्य अटींचे पालन करायचे आहे दरम्यान घरी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले जिल्ह्यात पंचवीस ठिकाणी शिक्षकांची कोविड चाचणी सुरू आहे कालपर्यंत सात हजार तीनशे नव्याण्णव शिक्षकांची चाचणी झाली त्यात आतापर्यंत एकवीस शिक्षक करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे पंधराव्या वित्त आयोगातून पंचायत समितीलाही अधिकार दिला आहे पंचायत समिती सदस्यांना दहा टक्के निधी खर्च करता येणार आहे यामुळे या, या सदस्यांना विकासकाम करण्याची संधी मिळणार आहे महाविकास आघाडी सरकारने हा चांगला निर्णय घेतला असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले ते काल श्रीरामपूर येथे बोलत होते जिल्ह्यात पावसाळा लांबल्याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला आतापर्यंत दोन लाख अठ्ठावीस हजार हेक्टरवर पेरणी झाली असून यात सर्वाधिक क्षेत्र ज्वारी पिकाचे आहे एक लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली आहे यंदा ज्वारीचे नियोजित क्षेत्र मात्र घटण्याची शक्यता आहे करोनामुळे बंद असलेले शिर्डी येथील साई मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर भाविकांची गर्दी वाढली आहे काल शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे करोना नियमांचा फज्जा उडाला मंदिर उघडल्यापासून आठ दिवसात पाऊन लाख भाविकांनी साई दर्शन घेतले तर लाखावर भाविकांनी शिर्डीत हजेरी लावली जिल्ह्यात रविवारी दोनशे त्रेसष्ट करोनाबाधित वाढले यामुळे आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या एकसष्ट हजार एकशे शहात्तरवर पोहोचली दरम्यान एक हजार सहाशे ब्याण्णव सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार